जय महाराष्ट्र ने कैबिनेट मंत्री महादेव जानकरांची दादागिरी दाखवल्यानंतर विरोधक देखील आक्रमक झालेत। जानकरांना पदावरून हटवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केली आहे, तर सभागृहात जानकरांचा राजीनामा मागणार असल्याचं काँग्रेस नेते नारायण राणेंनी म्हटलंय। तसंच पद आणि गोपनीयतेची शपथ घेणाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी केलंय। पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला अशा प्रकारचं मंत्री शोभत नाही आणि त्याच्यामुळे यांचा तात्वरित राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। एक तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये मंत्र्यांना मंत्रीपदाचा वापर करून मी अमुक अमुक खात्याचा मंत्री आहे आणि म्हणून तुम्ही माझं ऐकलं पाहिजे अशा पद्धतीची दमदाटीची भाषा तर अजिबात चालत नाही। ह्याच्याबद्दल तातडीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी घेतली पाहिजे। काँग्रेस आमदारांच्या ऐवजी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म भरावा, निशाणी कप बशी घ्यावी या प्रकारची धमकी जी दिलेली आहे त्याचं वृत्त आमच्याजवळ आलेलं आहे। येणाऱ्या दोन दिवसात उद्या किंवा परवा माधव जानकर आणि काही भ्रष्टाचारी मंत्री जे सत्याचाही दुरुपयोग करतायत असे यांचा राजीनामा सभागृहात मागितला जाईल। गोपनीयतेची एकदा शपथ मंत्री महोदयाने घेतल्यानंतर अशा प्रकारे कुठलाही दबाव शासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणणं मुळात चुकीचंच आहे, परंतु मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी काही काही मंत्री महोदयांचे किंवा आमदारांचे बेशिस्त वर्तनाचे काही दाखले दिले जातात किंवा काही लिंक दाखवली जाते। मला असं वाटतं की ह्या प्रकरणाची चौकशी काय ते होऊन म्हणजे जे खरं आहे ते खोटं काय खोटं आहे ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे।